वर्षापासून ते वृक्ष संगोपनाचे कार्य करत आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील औलिया निसर्गमित्र देवीदास थोरात यांनी आपल्या गावात सार्वजनिक ठिकाणी शासकीय ठिकाणी जवळपास 600 झाडांचे वृक्षारोपण केले. तसेच गेल्या 5 वर्षांपासून ते निस्वार्थी निसर्ग कार्य संगोपन कार्य करत आहे. त्याचबरोबर लावलेल्या झाडांचे संगोपन आपल्या मुलाप्रमाणे ते करतात. बुधवार रोजी भिकणशावली बाबा परिसर, स्मशानभूमी परिसर, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा, शाळा पाहिल परिसर, आरोग्य केंद्र परिसर, बौद्ध विहार, धारेश्वर संस्थान परिसर, मस्जिद समोरील परिसर इत्यादी सार्वजनिक शासकीय ठिकाणी असलेल्या लहान मोठ्या सर्व झाडांची चांगल्या प्रकारे दर्जेदार वाढ व्हावी व त्यांना कीड लागू नये, बुरशी लागू नये, झाड वाळू नये यासाठी लिंबोळी पेंट पावडर व सेंद्रिय कंपोस्ट खत जवळपास 650 ते 700 झाडांना देण्यात आली. या कार्यात शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. तसेच आरोग्य केंद्र या ठिकाणी वाहन चालक पठाण यांनी सहकार्य केले. नाचनवेल गावाप्रमाणे निसर्ग मित्र औलिया प्रत्येक गावोगावी निर्माण व्हावा व संपूर्ण देश प्रदूषण मुक्त होण्यासाठी तयार व्हावे, पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करावे असे मत निसर्ग मित्र देवीदास थोरात यांनी व्यक्त केले. निसर्ग मित्र देवीदास थोरात आज दिनांक 24/8/2022 रोजी धारेश्वर परिसरातील तसेच प्रबंधकी महाराजांच्या कुटियासमोरील या ठिकाणच्या जवळपास 250 झाडांना मी या ठिकाणी आज कंपोस्ट खत दिलेले आहे. कीड लागू नये त्यामुळे लिंबोळे अर्कानी ते आणि तसेच जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा, शाळेच्या बाहेरील परिसर आणि भिकणशावली बाबा परिसर, त्याचबरोबर सरकारी दवाखाना आणि गौतम बुद्धचे जे मूर्ती आहे त्या ठिकाणी अशा गावातल्या सर्व विविध ठिकाणी जवळपास 700 जे झाडांना खत टाकून त्या ठिकाणी त्यांना कीड लागू नये व त्यांची चांगली वाढ व्हावी या उद्देशाने आज सामाजिक पर्यावरण संवर्धनासाठी आज कार्य केलेलं आहे. तरी आपण सर्वांनी झाडं लावणे महत्त्वाचे नाही तर त्यांचं संगोपन झालं पाहिजे व आपणही झाडे लावताना सर्वजण बातमी पेपरवर बघतो पण ते संगोपन झालं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि नमस्कार. वृक्ष लागवड सर्वच करतात परंतु त्यांचे संगोपन करताना कोणी दिसत नाही, त्यामुळे संगोपन करणे खूप महत्त्वाचे आहे. लावलेल्या झाडांना नियमित पाणी देणे, आळे करणे, छाटणी करणे, ट्रिगार्ड्स लावणे, कीड लागल्यास औषध फवारणी करणे इत्यादी असे अनेक कार्य झाडांच्या सुरक्षेसाठी करावी लागतात. हे सर्व कार्य ते 5 वर्षांपासून निस्वार्थ करत आहे. रक्तदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे, सिल्लोड.